नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे महत्त्वाचा प्रश्न. ठीक आहे, महत्त्वाचे प्रश्न पॉलिटीसाठी येणाऱ्या कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी. दुसरे एक महत्त्वाचे अपडेट आहे, कंबाईंड पूर्व परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मोफत क्लास सध्या आपला 19 जुलैपासून जो सुरू आहे तर तो तुम्हाला कंटिन्यू पाहता येईल. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2 क्लास असतात, दररोज दुपारी 3 वाजता असतो, फ्री टेस्ट असते, प्रश्नोत्तरं दिली जातात आणि त्या प्रत्येक प्रश्नोत्तराचं अनालिसिस, जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं असतं, उत्तर दिल्यावर तुमचं उत्तर बरोबर की चूक तुम्हाला समजतं आणि त्याचं अनालिसिस त्याच क्लासमध्ये आपण कंटिन्यू करतो आणि रात्री 9 वाजता पण असतं. असे 2 क्लास दररोज आपण कंडक्ट करतोय अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती, तर नक्की जॉईन करा आणि याचा फायदा घ्या. तर याच्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, फ्री क्लास जॉईन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे अनअकॅडमी हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर जायचं, त्या ठिकाणी अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं. ठीक आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर MPSC सेक्शनमध्ये गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी रेफरल कोड विचारलं जाईल. रेफरल कोड विचारला तर हा रेफरल कोड टाकायचा आणि त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. दुसरं म्हणजे आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही येऊन जॉईन व्हायचं. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलवर हा MPSC ट्रिक्स आहे ना, याच्यावर तुम्हाला लिंक दिली जाते, त्या लिंकनं डायरेक्टली अनअकॅडमी ॲपमध्ये ओपन केलं तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघता येतं. नक्की फायदा घ्या या घटकाचा. फ्री क्लासेस आहेत, तुम्हाला याच्याकडून कोणताही चार्ज आकारला जात नाही. फक्त गुगल प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करा आणि हा रेफरल कोड टाका. ठीक आहे, आज आपण आपला जो मूळ घटक आहे याला सुरुवात करूया. आपलाचा पहिला प्रश्न होता, तो प्रश्न आहे 2004-05 तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्यरेषेनुसार किती टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली होते. म्हणजे 4-05 तेंडुलकर समिती दिले आणि किती टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली होते असं विचारले. किती होते? 37.2. ओके, तेंडुलकर समितीच्यानुसार. म्हणून तेंडुलकर समिती म्हटलं की 3 वर्ष लक्षात घ्यायची. किती वर्ष घ्यायची? तेंडुलकर समिती 3 वर्ष. 2004-05 तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार 37.2% लोक दारिद्र्यरेषेखाली होते. 2009-10 तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्यरेषेखालच्या लोकांचे टक्केवारी होती 29.8%. आणि 2011-12 तेंडुलकर समितीच्या निकषानुसार दारिद्र्यरेषेखालचे लोक होते 21.9%. हे पहिलं क्लिअर करून घ्यायचं. दुसरा घटक असतो यामध्ये की 2009-10 सर्वाधिक दारिद्र्य तेंडुलकर समितीला प्रमाण म्हणतो आहे. प्रमाण कुठं आढळलं? सर्वाधिक कुठं आढळलं? बिहारला आढळलं. सर्वात कमी कुठं आढळलं? पुदुच्चेरीला आढळलं. हे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचं आहे. 2011-12 तेंडुलकर समितीला सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण कुठं आढळलं? छत्तीसगडमध्ये आढळलं. छत्तीसगडमध्ये सर्वात कमी कुठं आढळलं? अंदमान निकोबारला आढळलं. एवढं फक्त या ठिकाणी लक्षात घ्या, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या स्लाईडमधून पण ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. रंगराजन समितीचं येतं 29.5%, रंगराजन. ठीक आहे, त्यानंतर तेंडुलकर 2004-05 37.2, 2009-10 29.8, 11-12 21.9, 9-10 जर म्हटलं दारिद्र्याचं प्रमाण तर तुम्हाला इथं सर्वाधिक बिहार, सर्वात कमी पुदुच्चेरी, सर्वाधिक छत्तीसगड, सर्वात कमी अंदमान निकोबार. आय होप हा क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी बेरोजगारी मापनाच्या कोणत्या पद्धतीत कार्यकारी लोकसंख्येचं प्रमाण इतर पद्धतीपेक्षा जास्त असतं? कोणतं? युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, म्हणजे सामान्य स्थितीचा दर्जा याच्यामध्ये असतं. ठीक आहे, कारण याच्यासाठी रेफरन्स कालावधी असतो तो 365 दिवसांचा आणि या दोन्ही घटकासाठी करंट वीकली स्टेटस किंवा करंट डेली स्टेटस 7 दिवसांचा असतो. 7 दिवसांचा. याच्यामुळं सर्वाधिक कुठं पाहायला मिळतं? युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 2011-12 दारिद्र्य मोजणीसाठी तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार मासिक दरडोई खर्चाची पातळी ग्रामीण भागासाठी किती होती आणि शहरी भागासाठी किती होती? ग्रामीण भाग जर म्हटलं तुम्हाला 816, शहरी भाग म्हटलं 1000. कोणासाठी होतं 11-12? तेंडुलकर समितीच्या बाबतीमध्ये होतं आणि याच प्रमाण हिचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तेंडुलकर समितीच्या बाबतीमध्ये पुढचा घटक म्हणजे उत्तर असणार 816 आणि 1000, म्हणजे तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, रंगराजन समितीच्या 2011-12 दारिद्र्याच्या आकडेवारीनुसार कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा. आता पहिलं का, छत्तीसगड राज्यामध्ये सर्वाधिक दारिद्र्य, बरोबर आहे का? यस, हे बरोबर आहे. सर्वात कमी दारिद्र्य अंदमान निकोबारमध्ये, बरोबर आहे. सर्वाधिक शहरी दारिद्र्याचं प्रमाण मणिपूर, बरोबर आहे. म्हणजे इथं सर्वचे सर्व घटक आहेत. म्हणजे एक घटक लक्षात येतो आहे का तुमच्या, 2011-12 घ्या आणि 11-12 सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण जर बघितलं छत्तीसगड आणि सर्वात कमी बघितलं तर ते अंदमान.
हे तेंडुलकर समितीसाठी पण आहे आणि रंगराजन समितीसाठी पण आहे. म्हणजे तेंडुलकरला भी सेम, रंगराजनला पण सेम आहे. प्रमाणाच्या बाबतीमध्ये बघितलं तर सर्वाधिक प्रमाण छत्तीसगड, सर्वात कमी अंदमान निकोबार. तेंडुलकरला पण सारखं आहे आणि रंगराजनला पण सेमच आहे. ओके, सेम म्हणजे काय? सर्वाधिक प्रमाण सेम आहे छत्तीसगड आणि अंदमान. पुढचा प्रश्न आहे, रंगराजन पद्धतीने दारिद्र्य मोजण्यासाठी तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य मोजणीच्या पद्धतीमध्ये काय बदल केले आहेत ते पर्यायातून ओळखा. काय बदल केलेत? पहिला घटक दारिद्र्य टोपली म्हणजे पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये अन्न घटकाबरोबर शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च रंगराजन ॲड केला का? केला. तेंडुलकरनं काय केलं? तर अन्न घटकामध्ये आरोग्य आणि शिक्षण हे दोन घटक ॲड केले होते. आरोग्य आणि शिक्षण. रंगराजनं काय केलं? अन्नासोबत शिक्षण घेतला, कपडे व निवारा वाहन खर्च, बरोबर आहे. कॅलरी मूल्याच्या निकषामध्ये बदल केला असून शहरी भागासाठी रंगराजनं 2155 कॅलरी येतं का? शहरी भागासाठी रंगराजनची कॅलरी होत्या 2090, ठीक आहे. आणि ग्रामीण भागासाठी त्यांनी किती कन्सिडर केल्या होत्या? 2155. म्हणजे इथं दोन्ही आकड्यामध्ये इंटरचेंज केले. या ठिकाणी 2155च्या ठिकाणी पाहिजे 2090, 2090च्या ठिकाणी पाहिजे 2155. याचा अर्थ पर्याय क्रमांक दुसरं हे चुकीचं आहे, पर्याय क्रमांक दुसरं. आणि URP पद्धतीऐवजी त्यांनी मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडचा वापर केला रंगराजनं, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणून 1 आणि 3 हे तुमचं करेक्ट ॲन्सर असणार आहे. म्हणजे तुम्हाला एक घटक लक्षात घ्या, रंगराजन समितीनुसार जसं आपण 2400 आणि 2100 कॅलरी म्हणतो, तर रंगराजन समितीनं काय केलं? शहरी भागासाठी घेतल्या 2090 कॅलरीचा निकष, ग्रामीण भागासाठी घेतला 2155 कॅलरीचा निकष. एवढं लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा खालील विधानातून. रंगराजन समितीच्या निकषानुसार 11-12 भारतातील दारिद्र्य होतं 29.5, बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे. 2011-12 भारतातील दारिद्र्य तेंडुलकर समितीच्या निकषानुसार काढल्यास रंगराजन समितीच्या निकषानुसार काढलेल्या प्रमाणापेक्षा जास्त भरतं. आता तेंडुलकर समितीला 2011-12 किती दारिद्र्य आढळलं? त्यांना आढळलं 21.9%. आणि रंगराजन कमिटीला किती आढळलं? रंगराजन कमिटीला आढळलं 29.5. कुणाचं जास्त आहे? रंगराजनचं जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? हिचं काय म्हटलंय? तेंडुलकर समितीच्या निकषानुसार काढल्यास रंगराजन समितीच्या निकषानुसार काढलेल्या प्रमाणापेक्षा. म्हणजे इथं म्हणतंय की तेंडुलकरचं जास्त आहे. आहे का जास्त? नाही, कमी आहे. याचा अर्थ दुसरं विधान चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे. लक्षात येतंय का की 2011-12 जर तेंडुलकर समितीचं दारिद्र्य बघितलं 21.9%, पण रंगराजनचं किती आहे? 29.5. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. आय होप हा घटक ही तुमच्या लक्षात आला असेल, ठीक आहे. रंगराजन समिती, तेंडुलकर समिती, महत्त्वाचा मुद्दा. तेंडुलकर समिती 4-5 37.2, 9-10 29.8, हे 21.9, लक्षात येतंय. आणि रंगराजनचं येतं 29.5. मग कुणाचं जास्त आहे? रंगराजनचं जास्त आहे, तेंडुलकरचं नाही, ठीक आहे. लैंगिक असमानता निर्देशांक, जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स करताना खालीलपैकी काय विचारात घेतलं जातं? काय घेतलं जातं जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स करताना? यामध्ये तुम्हाला दीर्घ निरोगी जीवन, ज्ञान आणि चांगले जीवन मान दिले. परंतु हे घटक काय आहेत? हे पहिले तीन घटक तुम्ही कन्सिडर करा. पहिले तीन म्हणजे कोणतं? दीर्घ निरोगी जीवन, लॉंग हेल्दी लाईफ, ज्ञान, ॲक्सेस ऑफ नॉलेज, चांगले जीवनमान, डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हे तुमचं मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी लागणारे घटक आहेत, मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी. आणि जनन आरोग्य, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, सबलीकरण, एम्पॉवरमेंट आणि श्रम बाजार, लेबर मार्केट, हे कोणासाठी असणार आहेत? तर जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स. म्हणजे 4-5-6 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट ॲन्सर असणार आहे. हा कधीपासून काढायला सुरुवात झाली? 2010 या वर्षापासून जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स काढायला सुरुवात झाली. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम UNDP मार्फत जागतिक मानवी विकास अहवाल कधीपासून सुरुवात झालं होतं? 1990 हा घटक महत्त्वाचा. भारताचा पहिला मानवी विकास अहवाल कधी जाहीर केला? भारताचा म्हटलं तर 2001. नंतरचा कधी केला? 2011. दोनच मानवी विकास अहवाल भारताचे आलेले आहेत. हाही पॉईंट त्या ठिकाणी लक्षात घ्या, ठीक आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढताना, म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढताना कोणते घटक विचारात घेतले जात नाहीत विचारले. हे काढताना कोणते विचारात घेतले जाणार आहे? हेल्थ,
एज्युकेशन, लिव्हिंग स्टँडर्ड, म्हणजे 4-5-6 हे विचारात घेतले जातात. कोणते घेतले जात नाहीत? 1-2-3 घेतले जात नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स काढताना आरोग्य, शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा हे विचारात घेतलं जातं. काय विचारात घेतलं जात नाही तर पहिले 3 हे सोडून 3 म्हणजे 1-2-3 हे तुमचं करेक्ट आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. या घटकाकडे थोडंसं लक्ष द्या, कारण बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढताना मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स कोणते येतं? आरोग्य, शिक्षण आणि लिव्हिंग स्टँडर्ड. ठीक आहे, हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड. लैंगिक असमानता निर्देशांक काढताना 3 घटक असतात जेंडर इक्वलिटी इंडेक्समध्ये. एक असतो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, दुसरा असतो एम्पॉवरमेंट आणि तिसरा असतो लेबर मार्केट. म्हणजे तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट लैंगिक असमानता काढताना. आणि मानव विकास काढताना काय असणार आहे? लॉंग अँड हेल्दी लाईफ, ॲक्सेस ऑफ नॉलेज, डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजे हे 3 घटक आहेत ना, हे लक्षात ठेवा, हे निर्देशांक परीक्षेसाठी महत्त्वाचे. पुढचा प्रश्न आहे, फिलिप्स वक्ररेषा कशाचा सहसंबंध दर्शवते? बेरोजगारीचा दर आणि महागाईचा दर. बघितल्या कळतंय, हे तर विकासाचा दर नाही, हे तर विकासाचा नाही आहे, हे तर दरडोई उत्पन्न नाही. म्हणजे बेरोजगारीचा दर आणि महागाईचा दर. उत्पन्नातल्या असमानतेचं वितरण कोणत्या कर्वनुसार केलं जातं? उत्पन्नातल्या असमानतेचं वितरण, असमानतेचं म्हटलं लॉरेन्स कर्व. काय लक्षात घ्या? लॉरेन्स कर्व, उत्पन्नातल्या असमानतेचं वितरण. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला नाही? कोणी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला नाही? दादाभाई नौरोजींनी मोजलं ना 1867-68, म्हणजे यांनी प्रयत्न केला आहे. ठीक आहे, यांनी जेव्हा दारिद्र्याचं उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना राष्ट्रीय उत्पन्न सापडलं 340 कोटी आणि दरडोई उत्पन्न किती आढळलं? 20 रुपये आढळलं. ओके, विल्यम डिग्बींनी केलं का? हो, 1897-98 त्यांनी प्रयत्न केला. फिनले शिरास यांनी केला का? हो, 1911 केला. डॉक्टर फी के हरवे राव यांनी दारिद्र्य मोजण्याचा प्रयत्न किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला का? हो, 1925-1929 या कालावधीमध्ये यांना सायंटिफिक पद्धतीने यांनी मोजला म्हणून राष्ट्रीय, म्हणजे त्यांना उत्पादन लेखा प्रणालीचे जनक म्हणून ओळखलं जातं सायंटिफिक पद्धतीनं. म्हणजे इथले सर्वच व्यक्तींनी केलं आहे ना, सर्वच व्यक्तींनी केलं आहे. हा लक्षात येते, दादाबाई नौरोजी 340-20, डिग्बी राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्न, शिरास 1911, डॉक्टर फी के आर व्ही राव 1925-1929. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पहिला विधान आहे, जानेवारी 2000 डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग स्थापन करण्यात आला. करण्यात आला का? राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग. हो, आणि यांनी शिफारस काय केली होती? कायमस्वरूपी एक आयोग स्थापन करा म्हणून. म्हणून 12 जुलै 2006 कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. सध्याचे अध्यक्ष बिमल कुमार रॉय आहेत, 15 जुलैला त्यांची नेमणूक झाली आहे. त्याच्यामुळे विधान बरोबर आहे, करेक्टली, कोणतं चुकीचं नाही. म्हणजे सर्वच्या सर्व विधानं या प्रश्नामधून तुमची बरोबर असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडा. 1950-51 नंतर भारताच्या GDP मधील कृषी आणि उद्योग क्षेत्राचा हिस्सा कमी होतोय. लक्षात घ्या, कृषी क्षेत्राचा कमी होतोय, करेक्ट आहे. उद्योग क्षेत्राचा तसा आहे का? नाही, उद्योग क्षेत्राचा हिस्सा वाढत गेला. पण अलीकडच्या काळात काय आहे? स्थिर आहे. तुम्हाला काय विचारलंय? 50-51 नंतर हे कमी होत गेलाच नाही ना, वाढत गेला आणि परत स्थिर झालाय. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. हिचं नुसतं कृषीचं बरोबर आहे, पण उद्योगाच्या बाबतीमध्ये हे विधान करेक्ट ठरत नाही. सेवा क्षेत्राबाबतीमध्ये काय म्हटलंय? GDP मधील सेवा क्षेत्राचा हिस्सा सतत वाढत गेला. हो, वाढत गेला. पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर आहे. उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या कशी केली जाते? उत्पन्न म्हणजे इन्कम पॉवर्टी. इन्कम म्हणजे काय? तर चांगलं जीवनमान, योग्य जीवनमान का किमान जीवनमान. इन्कम पॉवर्टी म्हणजे किमान जीवनमान प्राप्त करण्यासाठी असमर्थ असणं, त्याला इन्कम पॉवर्टी असं म्हटलं जातं. किमान, कमीत कमी, चांगलं योग्य नाही, कमीत कमी जीवनमान घटण्यासाठी. भारतामध्ये दारिद्र्याची कोणती संकल्पना वापरली जाते? भारतामध्ये जे दारिद्र्य वापरलं जातं त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात. त्याला आपण ॲब्सोल्यूट पॉवर्टी असं म्हणतो. ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय असतं? तर ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा, या मूलभूत गरजांचा असलेला अभाव त्याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हटलं जातं. म्हणून भारतामध्ये एक निरपेक्ष मानक वापरलं जातं. मानक म्हणजे काय? कॅलरीचा घटक कन्सिडर केला जातो. जे व्यक्तीची 200 कॅलरीपेक्षा जास्त घटक मिळवतो न मिळवतो त्याच्या
याच्याप्रमाणे घटक येतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं. ओके, म्हणजे तुम्हाला समजा असा प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणी पॉवर्टी लाईन बास्केट ही संकल्पना मांडली. पॉवर्टी लाईन बास्केट ही संकल्पना मांडली. पॉवर्टी लाईन बास्केट असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अलग कार्यगट, अलग कार्यगट, ठीक आहे, याच्यासाठी असलेलं उत्तर आहे. मग याही घटकाकडे थोडंसं लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टीच्या दृष्टिकोनातून कोणते निकष विचारात घेतले जातात. आता तुम्हाला रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय असतं, अमेरिकेसारखा देश, या ठिकाणी दारिद्र्याचं मोजमाप करताना काय केलं जातं, एक लोकसंख्येचा गट विचारात घेतला जातो. म्हणजे हा लोकसंख्येचा गट आहे. गट म्हणजे काय, एक ठराविक 5 ते 10% लोकसंख्या तिथं कन्सिडर केली जाते आणि या लोकसंख्येचं कम्पेअर कुणाशी केलं जातं, तर पूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येशी कम्पेअर केलं जातं राहिलेल्या गटाशी, आणि याचं प्रमाण मोजून मग दारिद्र्य ठरवलं जातं. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय असणार आहे, विविध गटातील उत्पन्न वितरण आणि त्या उत्पन्नामध्ये त्यांची पातळी कशी आहे उत्पन्नाची, हे दोन घटक त्या ठिकाणी विचारात घेतले जाणार आहेत. भारतासारखं दरडोई उपभोग खर्च पोषक आहार मूल्य हे सापेक्ष दारिद्र्य म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये विचारात घेतलं जात नाही. म्हणजे अमेरिकेसारख्या देशामध्ये अशा पद्धतीनं केलं जातं. हा घटक ही तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय दारिद्र्य संकल्पनेचा खालीलपैकी कोणी किमान उष्मांकाशी संबंध जोडला नाही. कोणी जोडलाय किमान उष्मांकाशी संबंध, किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडलाय, पहिला घटक कोणी जोडलाय म्हटलं तुमचं उत्तर असणार आहे दांडेकर रथ. म्हणजे पी डी ओझा यांनी 2250 कॅलरी म्हटलं, तसं दांडेकर रथ यांनी सुद्धा 2250 कॅलरीज म्हटलंय. कुणी जोडला नाही, पी के बर्धन, मॉन्टिंग सिंह होलिया, पी एस मिन्नास. म्हणजे 1, 2, 4 उत्तर असणार आहे, 1, 2, 4. कोणत्या राज्यामध्ये प्रथम रोजगार हमी योजना 1972 सुरू झाली, महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये वी स पागे रोजगार योजनेचे जनक म्हटलं होतं, महाराष्ट्राच्या योजनेचंच केंद्रानं कॉपी केलं, या योजनेचं कायद्यामध्ये रूपांतर झालं 1977, ठीक आहे, लक्षात असू द्या. भारतामध्ये गांधी जयंती 2 ऑक्टोबर 1980 कोणते दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम व रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात आला. 2 ऑक्टोबर 1980 कोणता सुरू झाला, NREP, हो बरोबर आहे. RLAGP 15 ऑगस्ट 1983. आश्वासित रोजगार योजना म्हणजे एम्प्लॉयमेंट अशरन्स स्कीम, हा 2 ऑक्टोबरचा आहे पण 80 नाही आहे, 1993. तुम्हाला 80 विचारला आहे, नाही. पंतप्रधान रोजगार योजना आहे ही सुद्धा 2 ऑक्टोबर 1993 म्हणजे हा सुद्धा घटक नाही आहे. ट्रायसेम विचारला, ट्रायसेम तुमचा 15 ऑगस्ट 1979 म्हणजे हा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी येणार आहे का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, पर्याय क्रमांक 1 करेक्ट आन्सर. लक्षात घ्या, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980, भूमिहीन रोजगार कार्यक्रम 15 ऑगस्ट 1983, आश्वासित रोजगार कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1993, पंतप्रधान रोजगार कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1993, ट्रायसेम 15 ऑगस्ट 1979. April 1999 सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कोणत्या योजनेच्या एकत्रीकरणातून सुरू झाली. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना असं म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, पहिली योजना कोणती असणार आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP. गंगा कल्याण योजना असणार आहे, ट्रायसेम असणार आहे. 6 योजना होत्या त्यामध्ये, ठीक आहे. सिटरा म्हणजे जो सिटरा योजना ती आहे, दशलक्षी विहिरीची स्कीम म्हणजे MWS आहे. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे परीक्षेला विचारताना दिलेल्या 5 आहेत, म्हणजे डेफिनेटली या ठिकाणी तुमचं उत्तर हे असणार आहे. ओके, हिचं कोणती राहते, द्वारका राहते, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड इन रुरल एरिया ही फक्त ॲड करायची राहते. पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर तुमचं असणार आहे. December 1997 सुरू झालेली सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना कोणत्या योजनांचं एकत्रीकरण आहे. शहरी रोजगार योजना म्हटलं नेहरू रोजगार योजना आहे, त्यामध्ये नागरी पायाभूत सुविधा योजना आहे आणि एकात्मिक कार्यक्रम आहे, म्हणजे प्रधानमंत्री यांचा एकात्मिक नागरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आहे. यात आता लक्षात घ्या, तुम्हाला दिलंय काय, शहरी दिलंय, म्हणजे ह्यातमध्ये कुठं दिलंय, ग्राम समृद्धी दिलंय म्हणजे ग्राम भाग दिलाय, ग्रामीण दिलंय म्हणजे येणार नाही, या ठिकाणी ग्राम दिलंय म्हणजे येणार नाही, याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. का हिथं नागरी दिलंय, हिथं नागरी दिलंय, म्हणजे हे प्रश्न सोडवताना बेसिक तुम्ही जर प्रेझेन्स ऑफ माइंड लावलं तरीसुद्धा उत्तर तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकताय. एक ह्याच्यातून सिम्पलचा असा घटक आहे, ठीक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. पुढचा प्रश्न आहे, वर्तमान दैनंदिन स्थिती करंट डेली स्टेटस यामधून बेरोजगारीचं मापन कसं केलं जातं.
सात दिवसातल्या कोणत्याही एका दिवसात किमान एक तास कामावर असणं, 365 दिवसातलं 183 किंवा अधिक दिवस रोजगारीत असणं, 30 दिवसात दररोज किमान 4 तास काम करणं आवश्यक आहे. आता पहिला घटक घ्या, पहिला घटक तुम्हाला हा घटक दिसला, 365 दिवसातलं 183 दिवस अधिक कामावर असणं म्हणजे तुमचं युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस म्हणतो, ठीक आहे. 7 दिवसामधील कोणत्याही एका दिवसामध्ये किमान एक तास काम करणं, 7 दिवसातल्या कोणत्याही एका दिवसात किमान एक तास काम करणं म्हणजे हे करंट वीकली स्टेटस आहे, करंट वीकली स्टेटस आहे, ठीक आहे. तुम्हाला पाहिलं दारिद्र्याच्या बाबतीमध्ये किंवा बेरोजगारीच्या बाबतीमध्ये. आता राहिला कोणत्याही 30 दिवसात, हा क्रायटेरिया येतो का की 4 तास काम करणं बरोबर आहे पण हे 30 दिवसात आहे का, नाही, या 30 दिवसाच्याऐवजी पाहिजे होतं 7 दिवसात. म्हणजे 7 दिवस हा रेफरन्स कालावधी, 7 दिवसात दररोज किमान 4 तास काम केलं तर तो असतो करंट डेली स्टेटस, ठीक आहे. पण इथं 30 दिवस दिल्यामुळं हे येत नाही, हे येत नाही, हे येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे, पर्याय क्रमांक 4 आहे. आता लक्षात येतं आहे का, ठीक आहे. म्हणजे इथला घटक तुम्ही थोडासा फोकस करा, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, ठीक आहे. चालू सप्ताहिक करंट वीकली स्टेटस म्हणजे 7 दिवसाचा, 7 दिवसात कोणत्याही एका दिवसात एक तास कामावर. करंट डेली स्टेटस इथं सुद्धा 7 दिवस आहे. इथं तुम्हाला का चुकलं मागाच्या प्रश्नामध्ये, इथं 30 दिल्यामुळे चुकलं, लक्षात येतं आहे, ठीक आहे. ज्यांचा डिप्रिवेशन स्कोर -10% किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब तीव्र भूयामी गरीब असतं, म्हणजे किती, 50%. 50%पेक्षा जास्त असेल तर तो जास्त गरीब आहे, जास्त गरीब आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने उत्तर द्या. पुढचा प्रश्न आहे, पीडीओचा कार्यगट यांच्या बाबतीतलं कोणतं विधान चुकीचं आहे. तुम्हाला दिलंय काय, आरोग्य व शिक्षण याचा समावेश या निकषामध्ये यांनी केला नाही कारण ही सरकारची जबाबदारी आहे असे या कार्यगटाने, इथं कार्यगटाने गृहित धरले होते, म्हणून फक्त अन्न हा घटकाच्या आधारावर गरिबीचं मापन केलं. बरोबर आहे का, पीडीओजानं फक्त अन्नच घटक कन्सिडर केलेला होता, म्हणजे बरोबर आहे. या समितीनं दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च निकष घेतला, बरोबर आहे. 2250 कॅलरी, ओके, लक्षात घ्या, 2250 कॅलरी संपूर्ण भारतासाठी, हे सुद्धा बरोबर आहे. आणि यांचाच पुढं कॅरी फॉरवर्ड केला दांडेकर रथ, दांडेकर रथ यांनी सुद्धा 2250 कॅलरी प्रतिदिन हाच निकष वापरला होता. म्हणजे यातलं चुकीचं विचारलंय, कोणतंही चुकीचं नाही आहे, सर्व विधानं तुमची काय आहेत, बरोबर आहे, सर्व विधानं काय आहेत, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, नियोजन आयोगाच्या मते असं म्हटलंय, ठीक आहे, हा प्रश्न जाऊ द्या, मोठा आहे. पुढचा प्रश्न घ्या, खालीलपैकी कोणत्या कृती दलानं सर्वप्रथम दारिद्र्याचा निरपेक्ष निकष म्हणून पॉवर्टी लाईन बास्केट ही संकल्पना सुचवली. पॉवर्टी लाईन बास्केट म्हणजे कोणता कार्यगट असणार आहे, अलग कार्यगट असणार आहे. मगाच्या प्रश्नामध्ये काय आहे, ग्रामीण भागातली व्यक्ती दारिद्र्याचं मोजमाप करताना, लक्षात घ्या, नियोजन आयोगाच्या मते काय असणार आहे, ग्रामीण भाग म्हटलं, ग्रामीण भाग किती पाहिजे कॅलरी, 2400, शहरी भाग म्हटलं किती पाहिजे कॅलरी, 2100, या ठिकाणी ग्रामीण भागाला 2100 केले म्हणजे हे चुकीचं आहे. आणि नियोजन आयोगाच्या मते म्हणजे विकसनशील आणि अविकसित देशात या पद्धतीनं गरीब, म्हणजे हे तर तुमचा हा खंड, ओके, म्हणजे तुम्हाला घटक लक्षात आला का, फक्त एकच मुद्दा त्यामध्ये होता. तर हे जे आयोगाचे प्रश्न किंवा तुम्हाला या ठिकाणी इकॉनॉमिक्सला इम्पॉर्टंट असणारे जे प्रश्न आहेत, तर हे या सेशनमधून कव्हर केलेत, जास्तीत जास्त घटक तुमचा कव्हर हवा याच्या दृष्टीनं, ठीक आहे. तर असेच महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओला नक्की जॉईन करा, अगोदर जे आपले फ्री क्लास आहेत त्या ठिकाणी अटेंड करा, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल आणि इतर घटक सांगितलं आहे त्या ठिकाणी नक्की जॉईन करा. तर आज आपण या ठिकाणी थांबूया, ओके, थँक्यू.